नाशिक शहर व परिसरात साथीच्या आजाराने थैमान घातलंय. या आजारावर उपाययोजना व प्रभावी जनजागृती करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाने झटकली आहे. नाशिकची ग्रामदैवत असलेल्या कालिका यात्रा उत्सवाला बुधवारपासून प्रारंभ झालाय, परंतु गर्दीच्या ठिकाणी साथीच्या आजाराचा फैला होतो या भीतीने भाविकांची संख्या रोडवली आहे. महापालिकेने शहरात व्यापक मोहीम राबवायला हवी होती, पण प्रशासनाने कोणतेही प्रयत्न केले नाहीत. यात्रा उत्सवात साधे जनजागृतीपर फलकही लावले नाही. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे भाविकांच्या आरोग्याची जबाबदारी अखेर कालिका मातेलाच उचलावी लागली. कालिका संस्थांतर्फे बचत गटाच्या महिलांकडून साफसफाई करून घेतली जात आहे. तसेच डॉक्टर वसंत पवार मेडिकल कॉलेजमधील डॉक्टर वर्ग भाविकांच्या आरोग्याची देखभाल करण्यासाठी छोट्या केंद्रामध्ये सज्ज असून भाविकही तेथे जाऊन तपासणी करीत आहे. कालिका संस्थांचे अध्यक्ष केशव अण्णा पाटील यांनी याबाबत अधिक माहिती दिली. दृष्टिकोनातून महानगरपालिकेचा एकही सफाई कर्मचारी या परिसरामध्ये फिरकलेला दिसत नाही. महानगरपालिकेपेक्षा आम्ही स्वतः कालिका मंदिर ट्रस्टच्या वतीनं 40 महिला सफाई कर्मचारी इथं आम्ही लावलेले आहेत. अत्यंत चांगल्या पद्धतीने ते साफसफाई करत आहेत. त्याचप्रमाणे वसंत पवार मेडिकल कॉलेजचे डॉक्टर्स आणि डॉक्टर देवरे यांच्या हॉस्पिटलचे काही डॉक्टर असे 2 कॅम्प आम्ही या परिसरामध्ये तपासणीसाठी शिबिर उभारलेले आहेत आणि त्याचा फायदा आज हजारो भाविकांनी घेतलेला आहे. नवरात्रोत्सव शांततेने पार पाडण्याकरता नागरिकांनी कुठल्याही भूलथापाला बळी न पडता किंवा कुठल्याही अफवाला बळी न पडता कालिका मातेचं दर्शन घेण्याकरता अत्यंत उत्साहपूर्वक यावं, नवरात्रोत्सव शांततेने पार पाडावा असं विश्वासांच्या वतीने आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महापालिकेने दाखवलेल्या अनास्थेबद्दल भाविकांमध्ये संताप व्यक्त होतोय. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे, नाशिक.